बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केलेल्या हल्लाबोलची. अधिवेशन संपण्याआधी ठाकरेंच्या काळातील कथित कोरोना घोटाळ्यावरून शिंदेंनी चांगलंच घेरलं. मुंबईत कोरोना काळात कसा घोटाळा झाला आणि रोमिन छेडावर कशी कृपा झाली याची यादी शिंदेंनी वाचली. पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. तडजोड झाली नाही की अशा प्रकारचे मोर्चे काढतात आणि त्याला असं आपण म्हणतो, चाहिए खर्चा निकालो मोर्चा. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समारोपी अभाषणात मुख्यमंत्री शिंदेंच्या निशाण्यावर आले ठाकरे पिता पुत्र. कोरोना काळातील घोटाळा आणि टेंडरवरून शिंदेंनी अक्षरशः चिरफाड केली. टेंडरला सुरुवात कशी झाली हे सांगताना महत्वाचा प्यादा रोमिन छेडाच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशातल्या हायवे बनवणाऱ्या कंपनीला मुंबईतल्या जिजामाता उद्यानात पेंग्विन कक्षाचं कंत्राट देण्यात आलं. त्याच रोमिन छेडाला कोरोना काळात ऑक्सिजन प्लांटचंही काम देण्यात आलं. गंजलेल्या ऑक्सिजन प्लांटमुळे रुग्णांना ब्लॅक फंगसही झाला. रोमिन छेडाला 270 कोटींची तब्बल 57 कंत्राटं देण्यात आली. शिंदेंनी नाव घेतलेल्या रोमिन छेडाला 3 आठवड्यांपूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेने ऑक्सिजन प्लांट घोटाळ्यात अटक केली आणि हे सर्व आदित्य राजाच्या कृपेने वरुणराजांवर टेंडरचा पाऊस पडल्याने घडलं अशी टीका करतानाच मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाईवर हल्लाबोल केला. काही लोकांच्या कृपेने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला आणि उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी या ठिकाणी अशी काही तळपली की स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड त्यांनी काम घेतलं. आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला. आता ठीक आहे, तुम्हाला तुमची इच्छा आहे तर बोलून टाका. अध्यक्ष महोदय, या कंपनीच्या सुरस्कतांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून. हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं. या हायवे कंपनीने पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे हे काम रोमिन छेडाला दिलं. इतर रोमिनचा पहिला रोमिंग आणि रोमहर्षक प्रवास सुरू झाला. पुढील 4 वर्षात रोमिनला, अध्यक्ष महोदय, छोटी मोठी मिळून सुमारे 270 कोटी रुपयांचा तब्बल 57 कंत्राटं देण्यात आली. 57 कंत्राटं. गेल्या आठवड्यातच उद्धव ठाकरेंनी मुंबईत धारावीच्या पुनर्विकासावरून मोर्चा काढला होता. धारावीच्या पुनर्विकासाचं काम अदानींना देण्याविरोधात ठाकरे रस्त्यावर उतरले. 50 खोके कमी पडतायत म्हणून बोके धारावी गिळतायत अशी टीका ठाकरेंनी शिंदेंवर केली होती. त्या टीकेला चाहिए खर्चा और निकालो मोर्चा असं म्हणत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. पण आता यांना 50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके. यांना 50 खोके आता कमी पडतायत, यांची मस्ती वाढत चालले. एक तर हे असंविधानिक सरकार आहे आणि यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही. काही लोक म्हणजे काही झालं नाही, तडजोड झाली नाही की अशा प्रकारचे मोर्चे काढतात आणि त्याला असं आपण म्हणतो, चाहिए खर्चा निकालो मोर्चा. असं पण आहे ना वृत्ती काही लोकांची. मातोश्री 1 पासून मातोश्री 2 हा जसा आपला अभिमानास्पद प्रवास झाला तसा या धारावीकरांचा जो प्रवास आहे धारावी 1 पर्यंत व्हायला पाहिजे. कारण आज परिस्थिती पाहिल्यानंतर काय परिस्थितीमध्ये माणसं राहतायत हे पाहिलं पाहिजे. आणि या धारावीतल्या लोकांना, खरं म्हणजे या रहिवाशांना जर आपण न्याय देऊ शकलो नाही तर त्यांच्या विरोधात तरी आरोप करणं चुकीचं आहे.
मुंबईतल्या स्वच्छतेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा सहभाग आणि शासन आपल्या दारी उपक्रमावरून केलेल्या टीकेलाही शिंदेंनी अधिवेशनातून उत्तर दिलं. स्वच्छता जी आहे ना ती त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांपासून करावी. ज्या आरोप केलेले डागी सहकारी त्यांचे आहेत त्यांची पहिली स्वच्छता करावी. हिंमत असावी असेल तर, कारण बीच क्लीन करण्यासाठी वगैरे समुद्र किनारे क्लीन करण्यासाठी मुंबई महापालिका समर्थ आहे. काही लोक मला म्हणाले मुंबईचे रस्ते साफ करतायत, मुंबईचे रस्ते धुतायत. बोलो हो, मुंबईचे आम्ही रस्ते साफ करतोय, आम्ही तिजोरी साफ करत नाही, आम्ही रस्ते साफ करतोय. त्यामुळे रस्ते साफ करायचा अभिमान आम्हाला आहे. शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. सरकार आपल्या दारी म्हणून जो काही बोगसपणा चाललेला होता तो आता बंद पडलेला आहे, कारण कोणी त्यांना दारात पण उभं करत नाहीये. सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविल वाणी धडपड करत होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी. नागपूरचं अधिवेशन आधी दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे आणि नंतर दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता सोबत डान्स करणाऱ्या ठाकरे गटाच्याच बडगुजरांना घेरण्यावरून गाजलं. आता शेवट मुख्यमंत्र्यांनी कोरोनातल्या घोटाळ्यावरून ठाकरेंना घेरून केलाय. ही काय कलाकारी कोणी केली हे सगळं माहित आहे. याला या सर्व पैशाचा बुस्टर डोस कोणाला मिळाला हे तपासामध्ये पुढे येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.